नमस्कार, मी रश्मी, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। घेऊया 50 बातम्यांचा धावता आढावा। उपमुख्यमंत्र्यांच्या नावे बिल्डरकडे मागितली खंडणी, 2 लाख घेताना 6 जणांना अटक। काँग्रेसला गोव्यात 40 पैकी 45 जागा मिळतील, महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा सनसनीत टोला। अजित पवार यांचं धक्का तंत्र, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांद्रेंची वर्णी। संयुक्त किसान मोर्चाची सिंधू बॉर्डरवर आज बैठक, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा निघण्याची शक्यता। गुजरातेत रंगली अंबानी अंदानींची स्पर्धा, हरितना पोलाद ऊर्जा प्रकल्पामध्ये गुंतवणूक। व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम विकले जाणार, मेटाच्या विरोधातील खटला एफटीसीने जिंकला। भूतानमध्ये चीनकडून करण्यात आलेल्या घुसखोरीवर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्ला बोल। यंदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट, पावसाळी अधिवेशन 2020 प्रमाणे निर्बंध लागू होण्याची शक्यता। संगमेश्वर नायरी रस्त्यासाठी 10 गावातील ग्रामस्थांचे 26 जानेवारीला आमरण उपोषण। 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निर्णय। राज्यात थंडीचा कहर, धुळ्यात तापमानाचा पारा 7 अंशावर। भारतीय सेनेच्या शानदार योगदानाचा अभिमान, पीएम मोदींनी दिल्या सेना दिनाच्या शुभेच्छा। शरद पवारांचा पक्ष म्हणजे पाणी तेरा रंग कैसा, देवेंद्र फडणवीसांचं टोलं। ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, आतापर्यंत देशात 6041 रुग्णांची नोंद। 18 जानेवारीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर। तर एक मोठा अपघात टळला, रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब, मुंबईकडे येणारी राजधानी एक्सप्रेस उलटण्याचा कट। बिहारमध्ये विषारी दारूमुळे 5 जणांचा मृत्यू तर 3 जणांची प्रकृती गंभीर। आता 8-सीटर गाड्यांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य, लवकरच नियम लागू होणार। आज भारतीय सेना दिवस, जैसलमेरमध्ये फडकला सर्वात मोठा तिरंगा। केरळ नाना बलात्कार प्रकरण, बिशपची निर्दोष मुक्तता। भाजप प्रदेशाध्यक्ष रिकाम्या हाताने परतले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीचा भाजपकडून लढण्यास स्पष्ट नकार। राज्यातल्या 15 खासगी लॅबची मनमानी, राज्य सरकारकडून नोटीस तर परवाना रद्द करण्याचा इशारा। गडकिल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक असावी, संभाजी छत्रपती यांची ठाकरे सरकारच्या निर्णयावर भूमिका। मार्च महिन्यात ऑफलाईन परीक्षा, औरंगाबाद विभागात 10वीसाठी 629 तर 12वीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित। तर पत्नीला लैंगिक संबंधाला नकार देण्याचा अधिकार नाही का, दिल्ली हायकोर्टाचा प्रश्न। 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर, अर्ज सादर करण्यास मुदतवाढ। नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण, हाय व्होल्टेज ताराचा झटका, 30 वर्षीय अमोल पाटील सह तिघे गतप्राण। देशात 2,68,000 नवे कोरोना रुग्ण, वाढत्या मृत्यूच्या संख्येनं टेन्शन वाढलं। निवडणूक रॅली सभांवरील मनाई कायम राहणार का, आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा। आजीसोबत देवदर्शनाला निघालेला 4 वर्षाचा नातू जागीच ठार, बीडमध्ये भीषण अपघात। कोरोनाग्रस्तांसाठी विमा कंपन्यांचा दुजा भाव, वैद्यकीय चाचण्यांशिवाय मुदत विम्याचे संरक्षण नाही। भीम आर्मी समाजवादी पार्टीचं उत्तर प्रदेशात फिसकटलं, चंद्रशेखर आझाद यांचा अखिलेश यादवांवर हल्ला बोल। पुणे जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक, आजी माजी आमदार रेस मध्ये, अजितदादांसह संचालक मंडळाची बैठक। वायर जोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक खांबावर चढवलं आणि विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू।
बार्शीतील फटे स्कॅम प्रकरणी पहिली अटक, मुख्य आरोपी विशाल फेटेचे वडील आणि भाऊ ताब्यात. शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या टॅनलचे 90% काम पूर्ण. तर एक धक्कादायक बातमी, वैज्ञानिक असल्याचं भासवून 15 महिलांना लग्नाची गळ, वैवाहिक तरुणांकडून 1 कोटीचा गंड. तर एक मोठा अनर्थ टळला, दुबईहून भारतात आलेली 2 विमाने एकाच धावपट्टीवर आली, थोडक्यात बचावले शेकडो प्रवाशांचे प्राण. आई बद्दलचे अपशब्द जिवारी लागल्याने अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या. 25 दिन में डबलच्या नादात बार्शीकरांना तब्बल 5 कोटी 63 लाखांना गंडवलं, सोरपुरात खळबळ. राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का, किरण माने प्रकरणावर डॉक्टर अमोल कोल्हेंचा सवाल. त्यांनी आधीच पराभव मान्य केला होता, गावस्कर टीम इंडियावर बरसले. तर टीम इंडियाचा मार्ग अडचणीत, आफ्रिकेतील पराभवानंतर आता प्रत्येक मॅच फायनल. बुमराह जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज, नेहमी भारतीय संघावर टीका करणाऱ्या माजी कर्णधारेस थोपटली पाठ. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, मात्र पुढचे 7-8 दिवस दिदी वैद्यकीय देखरेखीखाली, डॉक्टरांची माहिती. सारेगमप लिटिल चॅम्प फेम रोहित राऊत अडकणार लग्न बंधनात. भारतीय स्त्री शक्ती संघटनेनं बंद पाडला मांजरेकरांचा सिनेमाचा खेळ, ती अश्लील दृश्य भोवली. उत्तर भारतात धुक्याच्या चादरीसह थंडीचा कहर, या राज्यांमध्ये पावसाची शक्यता. कपिल शर्मा संबंधीची एक मोठी माहिती समोर आली आहे, लवकरच त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. राजकुमार इराणी यांच्या मेड इन इंडिया या आगामी चित्रपटात अभिनेता वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका. तर वेळ झाली इथेच थांबण्याची, पुढील महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.